पेडणेच्या पालयेत देऊळवाडो वाठारात रातच्या वेळार लोकांक गावात बिबटो भोंवताना दिश्टी पडलो. लोक थर्र भियेल्यात. रान खात्यान बिबट्याक धरपाक सापळो लायला. जनावरांचेर ताव मारलो. आता मनशांक फाफसुचे आदी रान खात्याच्या पांजऱ्यात बिबटो सापडटा जाल्यार पळोवपाचे. पळयात पुराय बातमी. रानवटी जनावरां रानांचेर अतिक्रमण जाल्ल्यान लोकवस्तेत भोंवपाक लागल्यात. पेडणेच्या पालये वाठारांत रातचो बिबटो भोंविल्ल्यान वाठारांत भयाचें वातावरण निर्माण जालां. ह्या बिबट्यान खंय वाठारांतल्या जनावरांचोय बळी घेतला. ओके, तुमकां दिसता ह्या वाटेन फिरता असं पळता न्हू? टायमींग बीन असं कितें आसा तेंचं? टायमींग बी असं ना, रातचे ते याच्या 12 उपरांत बी असं. कुत्रे बी असे भोगतात कोण येले का ना. थंय दुवार ह्या वाटेन रिटर्न गेलो. होय न्हू? कितल्यांक सुमार येयलो काय? 9 सुमार, 8 साडे 8 फिरता असं. ह्याच जाग्यार फिरता का आणि खंय? असे खंय फिरता येतो. ओके, आता सध्या खंय फॉरेस्ट डिपार्टमेंटान काय जाळी घातल्या? खंय जाळी घातली? खंय पिंजरो घातलो. खंय घातलो तो खबर ना म्हाका, पण घातलो. ओके, काल येवपाचे आसले ती. हां, कोण फॉरेस्टवाले? हां हां, येऊन गेले तर येऊन गेले. कारण किती असू शकता? जंगल कमी झालं. बरोबर, जंगल कमी झालं त्या कारणाने गावाने येऊपाक लागलं. तर तुम्ही कितल्यांक सुमार बीन येता? असं टायमिंग बीन किती? हां, केन्ना काका? रातच्या टायमार न्हू? म्हणजे हानी कोणाक हानी बीन केल्या आता मेरेन कोणाक? तसे कुत्रे बारीक बारीक कुत्रे बरेचशे लोकांचे. हां हां, तसे पळय न्हू. अच्छा, पळय न्हू. म्हणजे राती लोकांक दिसता तर हे वच करप्या. इकडे झाले बिबटो वाघाचे, बिबटो वाघ तो सगळीकडे हल्ली दिसता. तसे आमच्या पाल्ये गावांत हल्ली त्याचो वावर खूप झालेलो असा. सो हल्लीत आमचे एक 4-5 दिवस अगोदर आमचे एक स्थानिक आसा हांगासर रवळू परब म्हणून. त्यांचे एक घरा सायडीक एक गोठो आसा गोरवांचो. तर इन्सिडंट असो झालो की रातच्या 2 सुमार थिंगासर वाघ येयलो. आणि सो गोरवांचो बोवाळ झालो म्हणून तो उठलो आणि पळयता जाल्यार थंयसर वाघ आसा. सो तो भिलो. सो त्याने दुसरे दीस म्हाका इन्फॉर्म केले की असो असो इन्सिडंट हांगासर झालो. ओके, सो आम्ही एज अ पंच मेंबर हांगासर लोकल हांवें डिपार्टमेंटाक इन्फॉर्म केलें की असो असो इन्सिडंट हांगासर जाला म्हणून. सो तेंच्यांनी वेरी नेक्स्ट डे आमकां रिस्पॉन्स केलो की तुमी फक्त प्लेस आयडेंटिफाय करा, आमी थंय पिंजरो इन्स्टॉल करता म्हणून. सो हांव तेंकां थँक्यू म्हणटा की तेंच्यांनी सोमतोच रिस्पॉन्स दिलो आनी आमकां पिंजरो आयज इन्स्टॉल केलो. तुमच्या पालया सोडून आनी खंयच्या गांवांत बीन दिसता परत अशें इन्सिडंट बीन घडल्या? ना, पालये गांवांत आमच्या पयलीं अशें इन्सिडंट आयकूंक येतालें की चडशे घरांतले कुत्रे गायब जातले, पण हल्लीच्या दिसांनी तर आयकूंक काय येवं तशें गजाली आमकां येवंक ना. गोवा 365 खातीर संदीप कामुळकर, समृता खणगांवकर आनी ओमकार देशप्रभू.